याचा हाव्या कधीचा जाऊन बसलाय, आलो म्हणे 5 मिनिटात, अजून त्याचा तपास नाही तर फोन तरी लावून पाहतो। हॅलो, अरे आव्या कुठे तू? अरे काय बोलतो तू, 5 मिनिटासाठी गाडी घेऊन गेला, मला अर्धा तास झाला इथं लिंबाखाली उभा आहे मी। अरे 105 रुपये लिटर पेट्रोल झालं आहे, हा तू कुशाला गाडी गावामध्ये फिरू राहिलाय, मा म्हातारीने पाहिलं तर मला किती मारेल ती। लवकर ये, लगेच आला पाहिजे 2 मिनिटात, मी तर उभा आहे लिंबाखालीच। तरी मी रात्रीच नंबर लावून ठेवला होता त्यांना फोन करून, तरी किती मरणाची गर्दी त्या पार्लरमध्ये, चांगली तर दिसते ना, आज आवडली पाहिजे। हा तर शरद आहे, शरद काय घरचं काय रे काय करतोय ते? अगं ते आबेने ना गाडी नेली माझी, त्याची वाट बघू राहिले। अच्छा बस आहे ना, कसं दिसते मी? हा चक्क साडीमध्ये, हा भारी बघ साडी, हा आईशी माझ्या। हा का, आज काय नेमकं स्पेशल? स्पेशल आज ना, जाऊ दे, तुम्हाला सांगायचं म्हटलं का नाट लावित तुम्ही लोक। मी काय नाट लावतो तुला? अरे नाही तर काय, तुझे नसे डोमकावळ्याने माझ्यावर नजर राहती, माझी आणि तुझ्यावर नजर। बरं ते जाऊ दे, तुला सांगूनच टाकते, आज ना मला पाहिलं पाहुणे येणार आहे। पाहुणे पाहिलं येणार आहे? आईला मग ते गाव तर पूर्ण सुन सुन होऊन जाईल तू गेल्यावर। का बरं रे, मग तू लग्न केल्यावर गावात पुरीच नाही ना, तू एकटीची पोरगी आहे। हा आता तुम्ही लोकांनी लहानपणी त्यांचे लग्न लावून दिले, त्याला आम्ही काय करणार आहे? नवरदेव कोणत्या गावचं आहे? ते खेरवाडीच आहे। खेरवाडी निपट जवळ? हा खेरवाडी म्हणजे लईच लांबून येणार आहे पाहुणे। हो का बरं रे, जवळ जवळ बरं राहत, एवढ्या लांब म्हटल्यावर जायला 1 दिवस लागल तुला, लग्न झालं तर यायला 1 दिवस लागल। ते कसं आहे ना, पोरगी जितक्या लांब राहते ना तितकंच चांगलं राहतं। मग आपले तर भेट होणार नाही, मग आपली म्हणजे मला तू दिसणार नाही बा वर्ष वर्ष। तुला दिसून मी काय करणार आहे? लग्न झाल्यावर तू का येते मग आता परत इकडं गावात? मी कशाला आले तर माझ्या घरी येईन, मी तुला कशाला भेटेल? तू काही काय भाव सगळ्या बोलतो? आईला तुझ्याशी ना चांगलं बोलणं म्हणजे गुणाचे बरं का? मग बोलायचं नाही, जमल्यावर मला बोलू लग्नाला बरं का? जमल्यावर कशा बोलू मी, लग्नाला ये डायरेक्ट वाढू लागायला। हा येईल ना मग? हा चल येते मग मी। हा ये बसला इथं नाट लावीत। बरं झालं याचं लग्न झालं ना, आपल्याला लग्नात बुंदी खायला तरी भेटल। आव्या कधी येतो? याला गावात जाऊनच पाहतो आता। बाई पोर कवा येते काय ना बाई, पाहुणे येऊ राहिले, देवाला फुलं तरी वाहून येते तवर, फुलंही नाही राहिले या घरमठाच्या। आई हा तू आताशी आली का? अगं हा तू तिकडे कुठे चालली? ये देवाला फुलं वाहते ना। फुलं का बरं आज? अगं तुझे 3-4 मागणे मोडले, आज चौथं पाचवं येऊ राहिलंय, म्हणले देवाला फुलं वाहून यावा, एवढं तरी सक्सेस होऊ दे। बरं चाल मी पण येते। चाल घरी सगळं आवरलं होतं ना मी, आता काय आवरलं राहिलं ते दर फुलं वाहिले आवरून नेलं तर तू काय नाही ना गडबड केली? मी काय नाही केलं, चा चप्पल काढ इकडं। तुला लई सवय इडूनच भांडं तिडं उचलायची म्हणून म्हटली। मग आता जय बिरोबा महाराज, जमू दे रे भाऊ महापुरीच, आता नको हिंडायला, हो लोक नाव ठेवाय सारखं नको करू, आणि त्याला म्हणाव साई वय बाबा। हा चला जाऊन बसली कवर बी कवर वाटपात बसले, टायमावर म्हणशीन पोर कुठं गेली इडकवांचा पत्ता नाही। अगं आई तुला माहितीये का, पार्लर मध्ये मी गेले होते ना, माझा मेकअप झाला आणि मी निघणार, सगळे मला विचारायला लागले तुझं जमलंय का, तुला पाहुणे पाडी वरेल तो साखर पुडाय का? म्हणलं नाही नाही, लोकायला कायला सांगायचं म्हणजे मग आणखीन लोकायला कावळ्याला ओढा आणि फांदीला मोडायला, आणखीन लोक बोट घाली ते। तू बोलली काय तिकडं? मी कोणालाच काही नाही बोलली, त्यांना म्हणाव काय जमायचं असलं तरच पार्लर करते का? बरं ते जाऊ दे, तू त्या पाहुण्याला फोन केला होता का? केलाय ते म्हणा आम्ही 1 वाजच तरी येतो म्हणून। मग 1 कुठं वाजला, 1:30 वाजला आता। मग होतय मांग पुढं थोडं, चल नको नको चाल मग पटकन, परत येऊन बसायचे ना आपण इकडं। हा मामा केव्हा आले तुम्ही? अगं बाई किती वेळ झाला, तू गेली मी इड आलोय। हा का, आपल्या पुढे बस तू किती वेळ झाला मंदिरात गेली होती? बर ते जाऊ द्या मामा, मी कशी दिसते? हा तू हिरुनीच माई भाची म्हणल्यावर कशी राहणार तू? मामीला नाही आणलं? हा मामी ती तिकडे कांदे काढित होती। बरं मामा तुम्ही काय नाश्ता पाणी केला का? पुढे तुला नाश्ताच नाही आणला, काही नाही, अजून मी बसतोय कवा चालू आहे। बरं मी लगेच करून आणते। हा
चांगला खरेदार सख ती गावात गेली होती. हा मग ते काय पार्लर करायला. बर हे बघ आता दोन तीन संबंध झाले. हा आता आपल्याला ना हा संबंध धरून घ्यायचा. चांगला असल्या आपल्याला काय अडचण. आले ना पाहुणे तर लगेच आता येणारे पाहुणे लगेच सुपारी फोडून घेऊ. तुला फोन केला होता का. हा येऊ राहिली लगेच ते. हा मला म्हणे एक वाजच तोच येतो ना दोन वाजले. आता ना घाबरायचं नाही. लगेच त्यांची पसंती झाली तर लगेच सुपारी लगेच लग्न धरून घेऊ दोन चार दिवसात. चालेल का. चालन पण मग आता मला थोडा हातभार लावशील का तू. हा काय लागतो हातभार लावायला तुला. मी 550,000 रुपये देतो बाई पण मावाचीच होऊन जाऊ दे. हा मग तेच म्हणते. कारण कसं आहे डायरेक्ट उडी खायची म्हणल्यावर त्याला बी पुढची सावधगिरी. तू अजिबात काळजी करू नको. मी तुला लहान भाऊ आहे. आपण लता कपडा घ्यायला करायला काही ये सोंगडोंग करायचे दिवस राहिले का बाई. पण निदान एक महिन्याच्या अवधी ठुईल. एकदम तू जर म्हणला 15 दिवसातच जमवायचं तर एवढं मला गाय गाय नाही हांडेल व्हायचं. मामा. हा बोल ना भाऊ. मुलीचं घर अजून किती लांब आहे. हे काय आता आलं जवळ. ते काय एवढं लांब थोडंशी. काय जवळ जवळ मानता मानता फार जवळ आहे. कायच एवढं लांब. मामा फार पाय दुखले मावले. कायच काय आता तुम्हाला चालायची सवय नाही त्याच्यामुळे जवळच ती. नाही नाही आता चला चला वजे चला आता पाणी बिनी घेऊ तिथे जाऊ. अक्का पाहुणे आले. ओ राम 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 राम. बसा ताई बसा. लई वेळ लागला हो तुम्हाला यायला. अहो एसटीनं आलो आम्ही. हो का. त्याच्यामुळे टायमिंग गाडी होती लेट झाली ती. लई वाट पाहिली तुमच्यावाली. आमची कशी फेरा गाडी राहती. एक उकली दुसऱ्या गाडीने आम्ही बसलो आलो. आम्हाला वाटलं आता तुमची स्वतःची गाडी आणि ती एवढं भाऊ बांधायला सांगले ते म्हणा असे कसे पाहुणे तुमचे किती लांबून यायचे. नाही फेरा गाडीमुळं गोळ झाला ना. ते बिचारे गेले निघून आता डबल बोलवायचं म्हणल्यावर आता कोण कुठं कोण कुठं. तर गावातून येडं व्यवस्थित धाप लागली मला. हा गाव किती काय आमचं 2 किलोमीटर लांब आले पाय पाय. ते तुम्हाला ते कधी येईल नाही त्याच्या सवय नाही. सवय चालेल सवय नाही त्याच्यामुळे. इतक्यात जातोय पाठी मागत गाव आहे आमचं किती 5 मिनिटात जातो. तुम्ही एसटीनं आले. तुमच्या का फोर व्हीलर गाडी नाही का. नाही नाही ड्रायव्हरची सासू वाढली ना ड्रायव्हरच नाही आला ड्युटी. ठीक आहे काय अडचण नाही. आता काय नाश्ता पाणी करू ते नंतर करू पुरीला घ्या बोलून. तुम्ही परिचय करून द्या आम्हाला. परिचय म्हणजे माझे पप्पा आहे. नमस्कार. हे माझे मामा. हो नमस्कार. हा ही माझी बहीण आहे. हो ताई नमस्कार. या आमच्या बहीण. हा मी मुलीचा मामा. बरोबर. असं हे मुलाचे मामा. मुलाचे मामा. तुमचं आडनाव काय म्हटले. कुरे. कुरे. कुरे का. हा मरळ मरळचे. आम्ही वाघ. आम्ही तुम्ही वाघ का. हो वाघ. म्हणजे मुलाचे वडील तुम्ही वाघ. हा आम्ही वाघ आहे. तुमचं काय आडनाव. सोनाव नाही. आणि तुम्ही तुमचं गाव. इडाचे जवळ डेंडळे जवळ महाजनपूर. महाजनपूरचे. पुरीचे मामा. पुरीला घ्या ना बोलून. बर बर. अर्चना तांबर ना. तुमच्याकडचे रस्ते पण एवढे काही खास नाही बरं का. नाही नाही आमचं ना रोईला चिक नाही आणि दुधाला फेस नाही. आमचा तालुकाचा असा खराब आहे. जी मुलगी पाहून घ्या. ए पुरी अगं तोंडावरून पदर तर बाजूला घ्या. पाहू दे पोराला पोर. आणि काय पाहायचं. पदर काढ बाई. बाई नाव काय सांग. अर्चना शिवराम मगर. जन्म तारीख. 4 ऑगस्ट 2005. असं का. शाळा जाते का बंद केली. शाळा 10वी झाली माझी. आता नाही जात. नाही कुठं जातो शाळा. सायकेडला. असं का. लांब पडत होती ना. हा हा त्याच्यामुळे बंद करून टाकली. मग 10वी झाली बास केली. झाली म्हटलं बापूर. आणि मामा कुठली बाई. महाजनपूर भेंडळीचे. किती मामा आहे. एकच आहे. काय नाव. दिनकर. दिनकर निस्ता. दिनकर नाही दिनकर सोनाव. हा तेच म्हणलं निस्ता दिनकरचे. काय असं ते बादशा बाई तू विचार ना तिला काय विचारायचं पुरीला काय नाही. मग तू पुन्हा म्हणशील मला विचारू नाही दिलं. मला हे विचारायचं ते विचारायचं विचारून घे. तो छंद काय. गायनाचा. गाण्याचा. गायचा गायचा. गाणं बोलत का. हा
बर तू साहेब घेतो का? हा काय काय येतो? बाजरीच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, चपात्या. भाज्या येत्या का? हा येत्या ना. कोणत्या कोणत्या येत्या? वांग, बटाट. चायनीज पण येत ना? नाही चायनीज सध्या अजून घरात खातीस नाही, तेव्हा कोणी कोण करायचं? अहो आजी मी असं विचारते, माझ्या भावाला चायनीज लय आवडत ना, पण आमच्या घरात चालत नाही ते. नाही का? आमच्या इकडं बाशाच्या इकडे आले काय अडचण आहे करायला खायला? आमचा जीवच वाटेल नाही त्याला, तर खाल्ल्याशिवाय होत नाही. आणि तू पुरणपोळ्या खात नाही? हा उलचट चालत नाही. भाजीला तर तोंड नाही लावी. मग आता नेमकं उत्तमच झाली. आता आम्हाला तर काही शेती नाही, पण तू घरातल्या घरात सगळं काम येत ना तुला? हा धुणं, भांडे, स्वयंपाक सगळं येतं. मग मा भावाचं चांगलं ध्यान ठेवशील ना, काळजी घेशील ना? शेती नाही आहे तुम्हाला? नाही. मग काय करते तुम्ही? तू नोकरीला ना? एवढं कुटुंब नोकरी पोसत आहे का? हा. असा काय पगार आहे? 50,000. रेल्वे मॅनेजर आहे मुलगा. तुम्ही तिकडच आहे का सगळे? नाही आता आम्ही इकडच राहतो, पण सध्या तो ड्युटीवर जातो तिकडं. मग आम्ही घरी येऊन जाऊ नये का? येऊन जाऊन आठवड्याला एक दोन दिवस सुट्टी राहते ना. बरं तुझे वडील काय करता? माझे वडील ते लहान, मी लहान असतानाच वारले. दादा वडील नाही तिला? नाही. घेऊ दाखवून त्याला काय इलाज आहे? मग आता काय नाही. मग भारी पण पोरा, पोरगी दिसायला चांगली आहे, कामाला चांगली आहे. पुरी हे नवरदेवाचा बाप आहे, त्यांना काय एवढं उमजत नाही. हा तर त्यांना इळा दोन तीन टाईम चहा लागत हो, तर तेवढं फक्त तीन टाईम चहा करून द्यायचा, ती काळजी घेशील ना? हो घे ना, मला चांगलं आलं गवती शाळा टाकून चहा येतो. हा मग ते काय म्हणणार आहे, बोलणारे माणसं नाही त्यांना काय ते बोलायचं, म्हणजे असं धाडीस होत नाही. मग ते बिगर चहाचे ठुशील, मग ते पुन्हा मग ते पोराला तरस, त्यांचा तरस पोराला पोराचा तुला नाही देईन म्हणून. त्याच्यापेक्षा मग तू देन ठेवून काळजी ना, फक्त दोन तीन टाईम चहा दे. आमचं झालं विचारून, आता तुम्हाला काय पोराला विचारायचं विचारून घ्या. तुमचं नाव सांगा म्हटलं पाहुणे. मधुकर देवराम वाघ. जन्मतारीख काय म्हटली तुमची? 3/3/2003. मामाचं गाव कोणतं? मरळ. मरळ? हा ते शिंदाड जवळचं. हा निरळ मरळ. हा ते खंडोबाचं ते. हा खंडोबाचं मरळ. बरोबर आहे, बरोबर आहे. किती भाऊ आहे तुम्ही? मी एकटाच आहे. कुणा सर्व्हिसला आहे? मी रेल्वे खात आहे. शिक्षण किती झालं? ग्रॅज्युएशन झालं. पगार किती मिळतो तुम्हाला? 50,000 आहे आत्ता, पुढच्या महिन्यापासून वाढणार आहे पगार. ड्युटी कशी आहे तुमची? ड्युटी आहे म्हणजे अशी फिक्स नाही राहत, आदलून बदलून राहते ड्युटी. पण हा कधी कधी नाईट राहते. पाहुणे तुम्हाला काही व्यसन नाही ना असं? नाही नाही कशाचंच व्यसन नाही. बहिणी किती तुम्हाला? बहीण एकच आहे ना. वडील कुठं होते सर्व्हिसला? वडील रेल्वे खात्यात होते, त्यांचे रिटायरमेंट झालं, तसं ते घरीच राहते. माय बाची आवडली का तुम्हाला? हा आवडली ना. हा म्हणजे आजच बोललेलं बरं राहतं. बरोबर आहे का नाही? हा मग अक्का हे बाई पाहुणे मुलाला मुलगी पसंत झाली, परत तुम्हाला दोन वेळा म्हणण्यापेक्षा आजच पाहुणे आले, आजच तडजोड करून घे. ए बाबा मग आता तू बापे माणूस आहे, तू बाहेर फिरतोय, मी बाय मिळवण्यास थोडी बाहेर पाहायला जाते. बाई इकडं मुलाचे वडील आहे, मुलाचे मामा आहे, मुलाची बहीण आहे, मुलगा आहे, परत धरपकड इकडे तिकडे सोड साडणूक करायला दोन वेळा आपलं असं वहिले, आता तिसऱ्यांदी नको ये काही वाहना. नाही नाही तरी पण बोलणं पक्क करून घे. आम्हाला मुलगा 5 आहे. तर आम्हाला पोरगी 5 आहे. मग काय आहे ते सुपारी वगैरे फोडून टाकू आपण? देण्या घेण्याचं बोला आधी, मग आम सुपारी फोडून परत नाट लागायचं काम नको. असं बर तो म्हणणं असं आहे ना? हा उंडा पाहुणे बोला ना. हा तुमची काय अपेक्षा आहे, कसं आहे काय? आम्हाला पेलवलं पाहिजे, निस्तीम पसंती झाली, पण उद्या तुम्ही परत नको आमच्या का हातट करायला. आमचा नवरदेव नोकरीला आहे, मग काय सोनं बनवायला घालायचं ते द्या, लग्न काढून द्या. तुम्हाला ना सोनं बिनं काही घालणार नाही, लग्न तुम्हालाच करून द्यावं लागेल. आमच्या का फक्त आमची पोरगी आहे, हात जोडून विनंती आहे. थोडंफार काहीतरी करा ना. मग काही असं तसं कुठं असं काही? आता तुमची पोरगी काही का निदान बिनिदान काही मामाचं काही आठवू द्या पुरीला, पुरीच्या लग्नासाठी त्यांना एखादा थोडा कोयना जाऊ दे ते. बाकीचं कन्यादान देऊ ना आम्ही.
मामाच एक गुप्तदान राहत ते काय जी थोडं फार द्यायच्या ऐवजी थोडं फार काय नाही ना एक दोन तोळा द्या तुमच्याकडे ना फक्त पोरगी बिगर बापाची मी तिचा मामाही तुम्ही सगळं लग्न करून तुम्हीच घ्यायला पाहिजे मग सगळं लग्न करू आम्ही तुम्ही पोराच्या अंगव काय एखाद दोन तोळा सोनं घाला आणि आम्ही पोर उचलून नेतो चालेल का ग बाई कुठून घालायचा तोळा तोळा आता ते असं आहे ती बिचारी मजुरी करती दोन बिघ्या म्हणजे पोट भरायचंय आणि तिनं काय काय करायचं म्हणजे काय नाही बाबा पैसे पाणी काहीच नाही तुमचे शिल्लक पैसेच नाही असे मामाकडे आहे ना गुप्तदान मामा दिलं हातभार लावा ना तुमची एकच भाषेन वाणतीने हो आहे ना आता माय भाषाच्या नव असं कुठे तुमची भाषेन मा भाषा तुमचा भाचा पगार कमी तोय 50,000 50,000 मग आता सांगा माय भाची का पैसे कम आता ही तुमच्या घरी द्यायची म्हणजे भाकर टोपलं शेण हे सगळं काहीच नाही काहीच नाही ते पुरीला घराच्या बाहेर जायचं काम नाही घराची करतच का आम्ही नाही बरोबर आहे पण आता मा भाचीची परिस्थिती पा बहिणीची परिस्थिती पुरीच्या कल्याण होतं काय 4 रुपयाचं थोडं कर्ज होईल पण मग तिचं तर कल्याण होईल ना काय करते बाई आमच्या का पोर आहे म्हणा आता पुरी भेटते नाही आता पुरीला तोंडे देऊ राहिले पा बा तुम्हाला आमच्याकडं असं सोनं आहे तुमच्या पत्रात टाकितो तुम्ही हात जोडून तुम्ही वट्टी पसरून आमचं सोनं घेऊन जा आम्ही राजकुशीनं अक्कल हुशारीनं तुमच्याकडे येतो राम राम करतो परत माग जातो दाजी आता हे कसं ठरवायचं काय करायचं घेऊ करू ना मग काय चालेल ना मग काय अडचण नाही मग आता बसते बिसतेच काय ते आता बोलतील ना ती ते करतील ना बसता मग ते एक करतील एक आपण करू नाही दोन्ही बसते त्यांच्या चालेल तसं करा मग काय असं नाही जमणार दोन्ही बसती त्यांनी बांधली म्हणजे आम्ही पोर दिली फक्त तुम्हाला मग तुम्ही येतोय मस्ता नाही बांधणार बसता बेसता सगळं तुम्हीच करून घ्या मी काहीच करणार नाही मी फक्त तांदूळ टाकायला येईन तिकडं म्हणजे आता आमची आम्हीच करायची मग तुम्ही काहीच हात भरायला लावणार नाही काहीच नाही माय ऐपतच नाही तशी बसता तर बांध अहो आता या बाई 2-4 थळ आले ते मशीन तुम्ही दोन्ही बसते तुम्ही बांधा बाकी आता आम्ही करतो मग बाकीचं काय मला करता येत नाही का बसता बांधायचं म्हणल्यावर बाकीचं काही करता येत नाही का बाकीचं नुसते बसते कुठं लग्न होतं का बाई माझी ऐपतच नाही तुम्हाला फक्त मी सोनं दिलंय नाही आम्ही बसते काय बांधणार नाही एक वाजता तरी तुला बांधावंच लागेल पूर्वीच्या आम्हाला एक वाजता तुला कसं वाटतंय कुठं एक वाजता बांधली तो मी असतात आपण सगळं केलं असतं त्यांना बोलू नाही दिलं नसतं आपल्याला हवंच होते आता हे काय सोप आहे का एक वाजता बांधायचं बरोबर आहे तो म्हणणं पाहुणे ऐपत नाही बा बहिणीचं बी का अंत पाहू नका जास्त आम्ही फक्त आमच्या दाराच्या तोंडी तुम्ही येऊन मुलगी घेऊन जा तुम्ही सर्व खर्च करून कार्य करून न्या मग आम्ही तिकडे करतो ना उचलून आमच्या दारात नाही ना आता एकुलती एक बाची आहे मला बी आता तुम्ही जड बसते बांधते नाही तो रुपये खर्च करते नाही आणि तुमच्या दारात कसं करायचं हो आमचं सोनं द्यायचंय तुमच्याकडे असं द्यायचंय बा आमचं सोन्यासारखं नवर देवे ना पण आता परत 50,000 रुपये महिन्याला मा बहिणीला का आठवायचं कमीत कमी तिच्या दाराच्या तोंडी जर पुरीचं लग्न नाही जावय 4-चाकी गाडी येईल ना पुरीला घेऊन येतील त्यावेळेस आम्ही काहीतरी करू उलट पालट नंतर थोडंच काय करते तुम्ही असं करा एक वाजताचं काम तुमच्या घरावर द्या एक वाजता बांधा आम्हाला भरपूर जमीन आहे मामा काय गरीब आहे का आता पटलं तर हा म्हणा नाही तर तुम्ही येऊ शकते नाही ना आता तुम्ही सगळं करून घेते ना आता बसता माकडे नाही 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 आता 4 रुपयासाठी पाहू नको सुपारी फोडून घे नाही मोडायचं नको माग लागू तुम्हाला नवरी पटलीच आहे तर मग तुम्ही एक बस त्यासाठी का खाळा ते आम्हाला असं वाटलं बाबा तू केलं असतं सहकार्य तो पुरीचं बसत्या तो काही गोय ना पुण्य काम आलं असतं ना लग्नात खर्च करत्या मामाच्या भाषेसाठी मामा काही करायचं आहे हाये पण मग या बाई भाऊ आता माय भाषाचे मी सुद्धा पैसे खर्चतोय ना लग्नाला मामाने आज जरी दिले तरी मला 4 दिवसांनी त्याचे द्यावा लागते मामा का उसने देईल का मामा खर्च करतो मामा मामाच्या दारात लग्न करायला पाहिजे मामानं एकच भाषे त्याला ऐक ना तुझ्या बाबा संघ जाऊन तू 2 मिनिटं बोलू जाय मग काय तर तुम्ही गप्पा मारा ती पोर आहे ना माई लाजळ ती काही जास्ती ना मैत्रिणी मध्ये याच्यात हिंडत नाही ना मा भाऊ आहे ना इथले बोल काय तिला बोलतो करीन बरोबर
तो करीन पण ती आज म्हणजे काय गोष्टी म्हणजे तिला उमजते नाही एवढ्या. बाबा बरोबर बोलतो करीन. किती लांब जायचं बोलायला? इथेच बोलला असतो ना. इथेच बोलू ना. कशाचा वेळ हा? काय माहित नाही. बर आता आम्ही एवढ्या लांब आलोय, आम्हाला यायला वेळ झाला. तर मी आवडलो का ते सांगा आधी. आता आवड निवड आहे आता घरचेच ठरवतील. स्वतःची काही अशी आवड नाही का? आजपर्यंत मी कधी माझ्या आवडीने काही घेतलंच नाही ना, त्याच्यामुळे आई आणि मामाच बघतात, त्याच्यामुळे हे पण तेच बघतील. बर तुला काही विचारायचं ते विचार मला बिंदास. तुम्ही काय विचारू, तुम्हालाच काही विचारायचं तर विचारा मला. मैत्रिणी किती तुला? मला 15 जणी. याच्या माझ्या आधी किती स्थळं येऊन गेले तुला पाहायला? 2 आले होते, पण मग ते ना आईन त्यांना आवडले नाही ना, मग ते नाही म्हणून दिलं. मला पण आहे ना आत्तापर्यंत 25-26 स्थळं येऊन गेले मला. इतके? हा इतके. का? पण मग मला त्या मुलीने आवडल्या ना. अच्छा. मग ते नाही म्हणून सांगितलं. अशी लाईन लागली आता नोकरी आता सरकारी म्हणल्यावर. मग तुम्हाला मी आवडले का? हा आवडली, कारण मला खेड्यातलीच पोरगी करायची होती, शहरातली नकोच म्हणलं. तुम्हाला एक सांगू का? बोल ना. म्हणजे मला तसं विचारायची काही गरज नाही आहे, कारण की मला पण तुम्ही आवडले असेल, पण तरी पण एक आले मनात तर विचारू का? हा बिंदास विचार ना. तुम्हाला खरोखर नोकरी आहे का? मी आता परीक्षा दिली. कसली? रेल्वेची. रेल्वे खात्यामध्ये ना नोकरी मिळणार आहे मला. नोकरी मिळणार आहे म्हणजे? म्हणजे तिथं वशीला लावलेलं आहे आम्ही ना, आता 10 लाख रुपये भरले आणि निकाल येईल ना त्यावेळेस आहे ना आम्ही बाकी पैसे भरणार आहे. पण मग तुम्ही तर तिथं बोलले की तुम्हाला 50,000 रुपये पगार आहे, म्हणजे तुम्ही खोटं बोलले. 50,000 पगार म्हणजे गॅरंटेड आता 50,000 रुपये नोकरी लागणारच आहे मला, पुढच्या महिन्यातच निकाल येणार आहे. पण मग हे खोटं आहे ना, तुम्ही खोटं बोलून लग्न करतायत ना. खोटं काहीच नाही त्याच्यामध्ये. मी आता पेपर दिले आणि पुढच्या महिन्यात निकाल येणार आहे. आणि काय गॅरंटी की तुम्ही पासच आहात म्हणून? पण मग हे खोटं आहे आणि मला अजिबात नाही आवडत असं खोटं पण लोक. नाही खोटं काहीच नाही बोललो आम्ही. आम्ही 10 लाख रुपये भरले म्हणजे 100% मला नोकरी लागणारच आहे. मला तर काही 90% पण वाटत नाही. जाऊ द्या, एक काम करू, जाऊ आपण तिकडेच, काय ते घरचेच ठरवते ना आता. बर चला. खरं सांगून तर नाही ना फसणार मी, नाही तर ही पोरींनी मला रिजेक्ट करायचं, नाही तर यायला जर का या पोरीनं नकार दिला मला यायले. एक तर ना मी माया मानात ही राहत नाही, एक तर खरं बोलून जातो मी. काय होतं काय माहिती आता. सुपारी फोडून आता काय आता त्याच्या टाइम होत म्हणणं बरोबर आहे. सुपारी फोडू पण ते महाबाचीला एवढ्या ना आता. मग महाबाची समजे एकमेकाला पसंत झालं काय, या पैसे काय वाट पाहिजे आता येणारच आहे. तिला 2 शब्द विचारले म्हणजे मग आणखी झालं काय? पोरीचं पोराला पसंत झाली, पोरीला येण्यावर तो पसंत होईल. आपण सुपारी फोडून टाकू मार. मग आता सुपारी फोडायची ना बाई? थोडं थांबून घेतला असत का? बरं आता कायला थांबायचंय बाई? तुम्ही तर बोलले की मुलगा नोकरीला आहे. हा आहे ना. आहे का? मग किती महिने चालू आहे? 50,000 रुपये. का खोटं बोलताय? खोटं काय बोलायचं काय मी आता? मला सगळं माहित झालेलं आहे. मला तुमचा मुलगा पसंत नाही, हे मान्य करायचं लग्न, तुम्ही येऊ शकता. नाही नाही असं नको करू. तुला कोण म्हणलं नोकरी नाही? तुमचाच मुलगा म्हटलं, तुम्ही येऊ शकतो. शब्द वाढेल जाऊ शकता. मी तिला सांगितलं, मी आता परीक्षा दिली, 10 लाख रुपये भरले वशिल्यासाठी, नोकरीच्या वशिल्यासाठी, तर पुढच्या महिन्यात निकाल लागणार आहे म्हणलं. खरं खरं सांगितलं मी. पण मग नोकरी लागल्या सारखीच ना मामा? हा मग ते काय फिक्सचे पैसे भरले 10 लाख रुपये. मी एक सांगू का? ज्या टायमिंगला नोकरी लागेल ना, 2 महिन्याचा पेमेंट ना, त्या टायमिंगला या, तेव्हा मी हो म्हणे. आता मला बिल नोकरी आले आता सुपारी फोडून घेऊ? नाही नाही सुपारी नाही पडायची, सांगाय मान्य करायचं म्हणून. आता तुम्ही असं लाबाडी करते येड काय बोलत. मग लागेल नोकरीला त्यावर आपण थांबून घेऊ वाटलं तर. कोणाला गुतून काढतो त्या माई वाणिकिणीची एकच बाची आहे. काम 100% होते. झालं 2 महिने, किती राहिले आता चैत्र वैशाख.
तुमचं बरोबर आहे, पण मग आता आलोच होतं याल पट्यात, याल पण सुपारी फोडून घेतली राहू राहू यायचं. ही तुमची चुकी आहे, तुम्ही ना प्रत्येक गोष्टीला हा हा करीत गेला ना, म्हणून खोट बोलून लग्न करू राहिले. काय जाऊ दे, आमच्या पोराची गॅरंटी नोकरीला लागेल म्हणून. तू बहीण आहे ना नवरदेवा, ये बाई आम्ही काही नाही म्हणते नाही, तो भाऊ नोकरीला लागू दे. आम्ही काय उतळ झालो नाही, आम्हाला पण दम आहे. ज्या दिवशी गाऊ त्या दिवशी पोळ्या करू आपण. ही आम्ही थांबून घेतो ना, 2 महिने बोलता बोलता निघून जाते. आम्ही तुम्हाला नाही म्हणून सांगितलंय का? नाही. पण आज आहे ना गोतून नाही ठेवायचं, गोतून ठेवणं हे चुकीचं राहते. चला मामा आता उठा. चला मग आता काय करा, चला चला. मामा तुम्ही कशात चालले, बसा इथं. चला येऊ का मामा? हो हा या या करू तुम्हाला. हे बघा मामा आणि आई तुम्हाला दोघांना सांगते, मी जोपर्यंत मुलाची ना पेमेंटची स्लिप बघत नाही ना, तोपर्यंत मी मुलाला होकार देणार नाही. आणि नोकरीवालाच पाहिजे. तो बरोबर आहे बाई, आता एवढं काय लोकायचा भरोसा नाही राहिला. अदुगर आपण पक्की चौकशी केल्याशिवाय लग्न करायसाठी डोकं कायचे काय खोटं बोला लागले मामा. अरे बाई आपल्या जवळची होती ती, काय करते तो मामाला आहे ना काय कळत नाही. पण आता कसं आहे काय करते. चला गाडा चला, चहा घे बाई, चहा कर. आला म्हणजे आल्या माझ्या.